नमस्कार, मी अशोक मोहन. पोलीस नावाच्या संवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते विवेक वेलणकर सर. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून सरांनी समाजातील विविध प्रकारचे प्रश्न असतील, मग तो महानगरपालिकेचा प्रश्न असेल किंवा विद्युत वितरण कंपनीच्या दरवाढीचा प्रश्न असेल किंवा पीएमपीएलचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्नाला आरटीआयच्या माध्यमातून त्यांनी वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. आणि आज जो चर्चेचा विषय आहे तो सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. कारण मागील 1.5 वर्षामध्ये विद्युत वितरण कंपनीला साधारण 30,882 कोटी रुपयांचा तोटा झाला. आणि हा तोटा भरून काढण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने आजवरची सर्वात मोठी अशी दरवाढ केलेली आहे. या दरवाढीच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सर, पोलीस नामाच्या संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर विद्युत वितरण कंपनीला तोटा झाला आणि त्यांनी ही दरवाढ केलेली आहे. आणि दरवाढ करत असताना त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा अक्षरशः कंबर डबोळणार आहे. कारण की आजपर्यंतच्या विद्युत वितरण कंपनीच्या इतिहासामधली ही सर्वात मोठी दरवाढ आहे. एकंदर विद्युत वितरणचा चाललेला हा कारभार याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मुळात अत्यंत अकार्यक्षम आणि भोंगळ कारभार हे याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे. आपण ज्या परिस्थितीत आहोत त्याच परिस्थितीत भारतातली सगळी राज्य आहेत. खरं म्हणजे आपण पुढारलेलं म्हणतो स्वतःला, महाराष्ट्र म्हणतो. आज जर आपण पाहिलं बाकीच्या राज्यांची काय परिस्थिती आहे, त्याचे मी रेट्स आपल्याला सांगणार आहे. 100 ते 200 युनिट वापर करणारा हा सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस आहे, ज्याचे रेट्स बाकीच्या राज्यात काय आहेत ते पाहूया आपण. आंध्र प्रदेशात 2.60 रुपये, बिहारमध्ये 3.65 रुपये, छत्तीसगडमध्ये 3.70 रुपये, दिल्लीमध्ये 4 रुपये, गोव्यात 1.90 रुपये, गुजरातमध्ये 4.75 रुपये, हरियाणामध्ये 5 रुपये, हिमाचल प्रदेशात 2.90 रुपये, झारखंडमध्ये 2.60 रुपये, कर्नाटकात 5.90 रुपये, केरळामध्ये 5 रुपये, मध्य प्रदेशात 5.60 रुपये, ओरिसामध्ये 4.20 रुपये, पंजाबमध्ये 5.53 रुपये, तामिळनाडूत 4.60 रुपये, उत्तर प्रदेशात 4.95 रुपये आणि उत्तराखंडमध्ये 4.10 रुपये. या पार्श्वभूमीवर दरवाढीच्या अगोदर आता महाराष्ट्रातला रेट पडतोय 7.91 रुपये. म्हणजे बाकीच्या राज्यांच्या तुलनेत, ज्याला आपण बीमारू राज्य म्हणतो, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओरिसा ही बीमारू स्टेट्स म्हणतो, त्यांच्या तुलनेत आम्ही 30 ते 35% आधीच जास्त आहोत. आता या दरवाढीमुळे आम्ही जवळपास त्यांच्या तुलनेत 40 ते 45% पुढे असणार आहोत. मला असं वाटतं हे काही आघाडीचं कर्तृत्व असं म्हणता येणार नाही, ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती या राज्यातल्या नागरिकांसाठी असणार आहे. खरं तर सर, महाराष्ट्र हे सर्वसामान्य पेक्षा इतर राज्यापेक्षा जास्त महसूल हे केंद्राला देतं, ही आपली वास्तविकता आहे. आणि विद्युत वितरण कंपनीला जो हा तोटा झालेला आहे तो तोटा आजचा नाही. आपण असं म्हणू की मागील 1.5 वर्षापासून विद्युत वितरण कंपनीला तोटा होत आहे, मात्र 1.5 वर्ष कंपनीने नेमकं केलं काय? एकंदर आवाजबी अशा प्रकारची दरवाढ करणं आणि ती सर्वसामान्य लोकांच्या कक्षेबाहेर आहे. एकंदर वाढती महागाई जर पाहिली गेली सर्वसामान्य गोष्टीमध्ये, पेट्रोलचा दर वाढत आहे, त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढत आहेत, आणि अशाच परिस्थितीमध्ये विद्युत वितरण कंपनीने ही दरवाढ केलेली आहे त्याबद्दल. नाही, काय झालंय की मुळात ही संचित खरं म्हणजे तोटा ह्या गेल्या 7-8 वर्षांचा. दुसरं असं की वेळच्या वेळी त्याच्यावर पावलं उचलली गेली नाहीत विद्युत वितरण कंपनीकडनं पण आणि सरकारकडनं पण. सरकार जे त्यांना देणं लागतं, म्हणजे विशेषतः जी सबसिडी सरकार शेतकऱ्यांना कबूल करतं, पण प्रत्यक्षात ते पैसे त्यांनी महावितरणला दिले पाहिजेत, ते तसे दिले जात नाहीत. तिसरी त्यातली गोष्ट अशी आहे की महावितरणची अनेक ठिकाणी गळती आणि चोरी खूप प्रचंड आहे. म्हणजे काही सर्कल्स त्यांची अशी आहे तिथं 50-50% गळती आणि चोरी आहे. याच्यावर रोख लावण्यात महावितरणला अजिबात यश आलेलं नाही. अर्थात त्याला कारण अनेक आहेत, ज्याच्यामध्ये स्थानिक राजकारणी मंडळींचा त्याच्यात असलेला वर्चस्व आणि हस्तक्षेप हे मोठं कारण आहे. पण त्याचबरोबर महावितरणच्या अधिकाऱ्यांची सुद्धा हातमिळवणी हेही त्याचं कारण आहे. त्यामुळे जिथे जिथे हे वीज गळती आणि चोरी जास्त आहे तिथे कुठल्याही प्रकारचे चाप लावण्याचे प्रयत्न, स्वतःच्या अधिकाऱ्यांना कुठेतरी त्याच्यामध्ये जबाबदार धरण्याचे प्रयत्न हे महावितरणकडनं झालेले नाहीत. मग सोपा उपाय काय असतो? गळती कमी करता येत नाही, चोरी कमी करता येत नाही, म्हणजे प्रामाणिकपणे भरतायत, त्यांना आणखीन लावा दर. हे फक्त महावितरणने, हे सगळीकडे हेच चाललेलं आहे. पण दुर्दैव असं आहे की याच्या विरोधात एकही पक्ष, विरोधी असो नाही तर सत्ताधारी असो, काल ही दरवाढ जाहीर झाली, आजपर्यंत एकानेही तोंडातनं अवाक्षर काढलेलं नाही, हे दुर्दैव आहे. मग सर, मला असं म्हणायचं आहे सर्वसामान्य लोक नियमितपणे वीज दराचं वीज बिल भरलं जातं, मात्र इतर लोकांनी केलेल्या चुकाचे जे परिणाम आहे ते सर्वसामान्य लोकांनी का भोगायचे?
नाही, याचं कारण असं आहे की सर्वसामान्यांना वयसच नाही ना, कोण त्यांना विचारणार आहे, तुम्हाला विचारलं जातच नाही. पण दुर्दैवाने वीज ही अत्यंत जीवनावश्यक वस्तू आहे, त्यामुळे लोक घाबरतात कशाला की वीज कट करतील मग मी राहणार कसं. पाणी आणि वीज या जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे माणसं तिथं कॉम्प्रोमाइज करत नाहीत, परवडत असो नसो ते बिलं भरत राहतात, कारण त्याला वीज ही जीवनावश्यक वस्तू म्हणून हवी आहे. आणि ह्याचाच गैरफायदा घेण्याचा प्रयत्न हा वीज वितरण कंपनी करते असं आत्ताचं पूर्णपणे चित्र आहे. मग सर, आता एकंदर वीज वितरण कंपनीने ही दरवाढ केलेली आहे, सर्वसामान्य लोकांच्या खिशाला तर कात्री बसणारच आहे, मात्र एकंदर या संपूर्ण दरवाढीचे जे परिणाम आहेत ते सर्वसामान्य वर्गावरती कशा प्रकारे होणार आहेत? आणि दरवाढ खरं तर सर्वसामान्य लोकांना समजणार नाहीये की विद्युत वितरण कंपनीने किती टक्के दरवाढ सांगायला, विद्युत वितरण कंपनी सांगते की 5% दरवाढ ही सर्वसामान्य लोकांना असणार आहे आणि 35% कृषी पंपाला असणार आहे. जर 5% दरवाढ होणार असेल तर त्याचे चार्जेस आणि त्याची जी म्हणजे आपण काय म्हणून ताळेबंद हिशोब त्याला म्हणून तो कशा प्रकारचा असणार आहे? नाही, 5% दरवाढ हे अर्ध सत्य आहे. ते फक्त एनर्जी चार्जेस मध्ये 5% वाढवले, पण दुसरा एक त्याच्यामध्ये चार्ज असतो त्याला फिक्स चार्जेस असं म्हणतात, स्थिर आकार. म्हणजे तुम्ही वीज वापराय तर वापरू नका, तुम्ही एवढे पैसे दर महिन्याला द्यायचे आहेत. त्या स्थिर आकारामध्ये जवळपास 110%पासून 250% वाढ केली आहे इंडस्ट्रियल पासून सामान्य माणसापर्यंत. म्हणजे जो 0 ते 100 युनिट वापरतोय वीज फक्त, म्हणजे अगदी झोपडपट्टीतले गरीब माणसं, ज्येष्ठ नागरिक, 1-2 खोल्यात राहणारी कुटुंब यांचं कन्झम्पशन कधीही 100 युनिटच्या वर जात नाही, त्यांना स्थिर चार्ज 65 रुपयावरनं 140 रुपयावर गेलाय. म्हणजे त्यांच्याकरता जवळपास 75 रुपयाची दरवाढ आहे. म्हणजे त्याचं बिलच मुळात 250 रुपये येतं, त्याला 75 रुपयाची दरवाढ, म्हणजे त्याला जवळपास 25 ते 30% त्याची दरवाढ होणार आहे, फक्त 5% नाही. पण हे सांगताना मात्र असं दाखवतात की 5 ते 10% केली आहे, तेवढी तर महागाईचंच वाढ असते वगैरे वगैरे वगैरे. इंडस्ट्रीला सुद्धा 100% वाढ केली आहे फिक्स चार्जेस मध्ये. आजच महाराष्ट्रातनं इंडस्ट्री बाहेर चालली आहे, अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये, आम्ही उद्योग स्नेही धोरण नाही, त्याच्याच बरोबर महागडी असलेली वीज हेही त्याला एक महत्वाचं कारण आहे. जर ही वीज आणखीन महागली तर उद्योग महाराष्ट्रात राहतील का हाही विचार केला पाहिजे. याचे इतके कॅस्कडिंग इफेक्ट्स आहेत. उद्योग महाराष्ट्रातनं गेले की इथं बेकारी येणार, बेकारी आली की आणखीन गरिबी वाढणार, म्हणजे हे अतिशय वाईट चित्र या महाराष्ट्रात उभं राहू शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की हे तात्पुरता फायदा बघून जर अशा प्रकारे दरवाढ करणार असतील तर त्याचा सगळ्यात मोठा तोटा हा महावितरणलाच होणार आहे. कारण मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या ऑलरेडी आता महावितरणच्या जाळ्यात बाहेर पडल्यात, त्या ओपन ऍक्सेसला गेल्यात आणि त्या स्वतःचे वीज स्वतःच खरेदी करतात ओपन मार्केटमधनं. महावितरणनी त्यांना ट्रान्समिशन चार्जेस आणि प्लस क्रॉस सबसिडी चार्जेस लावून सुद्धा त्यांना महावितरणपेक्षा 30-25% कमी दरात मिळतीय. त्यामुळे मोठ्या कंपन्या बाहेर पडल्या, मॉल्स, मल्टीप्लेक्सेस, मोठ्या सोसायट्या, कमर्शियल ग्राहक, मोठे रेसिडेन्शियल ग्राहक हे सगळे आता रूफटॉप सोलर कडे वळलेले आहेत. त्यामुळे त्याही लोकांचे पैसे आता महावितरणला मिळणार नाहीत. मग त्यांना अट्रॅक्ट परत करायचं असेल तर त्याच्यासाठी रेट कमी झाले पाहिजेत, वाढवून आणखीन आणखीन ग्राहक बाहेर पडतील आणि महावितरणला तोटा आणखीन वाढत जाईल. हे दुर्दैवाने त्यांना का समजत नाही हेच आम्हाला समजत नाही. तुमच्या याच मुद्द्याला अनुसरून माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असणार आहे. आता हे झालं सर्वसामान्य लोकांचं, आता मी तुम्हाला शेतकरी वर्गाकडे घेऊन जाईल. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी हा विविध प्रकारच्या समस्येने ग्रासलेला आहे. मग ती कर्जमाफीची समस्या असू देत, त्यानंतर पीक कर्ज मिळण्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष असू देत, किंवा एम पीक मोसमामध्ये त्याला विद्युत वितरण कंपनीकडून दिली जाणारी वीज असू देत. वीज दिली तर पाणी नसतं, पाणी असलं तर वीज नसते. त्यामुळं आल्याला हातातोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्याला टाकून द्यावा लागतो. त्यामुळे एकीकडे शेतकरी सर्व ह्या समस्यांनी ग्रासला असताना त्यामध्ये विद्युत वितरण कंपनीनं चक्क कृषी पंपासाठी 35% दरवाढ केलेली आहे. यामुळे याचा एकंदर परिणाम शेतीवरती आणि शेतकऱ्यावरती कशा प्रकारचा होऊ शकतो? नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील असं चित्र येतं स्पष्ट आहे. 35% दरवाढ शेतकऱ्यासाठी ही खूप मोठी दरवाढ आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र शासन नुसत्या गप्पा मारतं आम्ही शेतकऱ्याचे वीज बिल माफ करू, शेतकऱ्यांना हप्ते करून देऊ वगैरे, आणि दुसरीकडे त्यांचाच भाग असलेली महावितरण कंपनी 35% दरवाढ लागते, हे कुठेतरी न पटणार असं एक विदारक चित्र आहे. महावितरणला जर पैसे हवेच आहेत तर त्यांनी शेतकऱ्यांना ते पैसे लावण्याच्याऐवजी तेवढे पैसे शासनाकडनं मिळवावेत.
की जेणेकरून शेतकऱ्याला आधीच तो अडचणीत आहे, कर्जबाजारी आहे, पावसाचा भरोसा कधीच राहिलेला नाही, या परिस्थितीमध्ये त्याला आणखीन वीज दर वाढवणं म्हणजे त्याला वीज चोरीला आमंत्रण देण्यासारखं आहे. कारण मग कोण पैसे भरणार, त्यापेक्षा आठवड्यातून वीज घेऊ हे घातक पण आहे, अपघात वाढतात त्यातनं विजेचे, असे अनेक त्याचे दुष्परिणाम आहेत. परंतु दुर्दैवाने महावितरण एक ठराविक साच्यामध्ये बघत असल्यामुळे ते कुठेही या सगळ्या गोष्टीचा लार्जर स्केलवर विचार करायला तयार नाही आणि त्याचे हे सगळे परिणाम आपण पाहतोय. पुन्हा मी तुम्हाला तुमच्या सुरुवातीच्या मुद्द्याकडे घेऊन जातोय. तुम्ही सुरुवातीलाच विद्युत वितरण कंपनीचे दर राज्यातले आणि इतर राज्यामध्ये असलेल्या दराचा तुलनात्मक असा लेखाजोखा या ठिकाणी मांडला. खरं तर महाराष्ट्रामध्ये हे शेतकरी आहेत, आपण शेजारच्याच राज्यामध्ये गुजरात किंवा कर्नाटक किंवा आंध्र प्रदेशामध्ये गेलं तर त्या ठिकाणी विद्युत त्यांची जी विद्युत वितरण करणारी कंपनी आहे त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि शेतकऱ्यासाठी असलेल्या सुविधा पहिलं तर यामध्ये तुलनात्मक आपल्याला फरक जाणवतो. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र आणि गुजरात किंवा आंध्र प्रदेश घेऊया, ह्या राज्यामध्ये कशा नजरेनं पाहता तुलनात्मक दृष्टिकोनातून? नाही, आमच्याकडे महावितरणने एक प्रिन्सिपल ठेवलंय, खर्चच करायचा नाही. म्हणजे हा शेतकऱ्याला जर वीज हवी असेल तर पोल सुद्धा त्याला टाकायला लावतात. खरोखरच त्याला आपल्या शेतीपर्यंत किंवा घरापर्यंत वीज घेऊन जाण्यासाठी 30-30, 40-40 हजार रुपयाच खर्च येतो. पोल टाकण्यापासून तार ओढण्यापर्यंत सगळं काम शेतकऱ्यांनी करायचं किंवा ग्राहकांनी करायचं, शेतकरी असो नाही तर आणखीन कुणी असो, संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च ग्राहकांनी करायचा आणि मग महावितरण उपकार केल्यासारखे त्याला वीज देणार आणि त्याच्यावर अशा प्रकारचे वाढीव दर लावणार. खरं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं हे महावितरणचंच काम आहे आणि सगळ्या राज्यांमध्ये हे त्यांची त्यांची विद्युत वितरण कंपनीज करते. एवढंच नाही तर महाराष्ट्रात मुंबईमध्ये अजून दोन विद्युत वितरण कंपन्या आहेत, ज्या रिलायन्स किंवा टाटा सारख्या आहेत, ज्याही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर स्वतः उभ्या करतात. महावितरण ही एकच कंपनी अशी आहे जे प्रत्येक गोष्टीसाठी ग्राहकाला नाडते आणि ह्या सगळ्यामधनं सामान्य माणूस काय, शेतकरी काय, हा फक्त भरडला जातोय, ही आजची वस्तुस्थिती आहे. सर, याचाच परिणाम म्हणून विद्युत वितरण कंपनीचा जो ग्राहक आहे तो आता कुठेतरी त्यांच्यापासून दूर जातोय आणि तो बाजारपेठेमध्ये वेगळ्या प्रकारचे पर्याय शोधतोय. त्यामुळे एकंदर या संपूर्ण प्रक्रियेला जबाबदार नेमकं विद्युत वितरण कंपनी आहे का त्या ठिकाणी असणारी नोकरशाही आहे, असं तुम्हाला याबद्दल काय वाटतं? नाही, कसं आहे, विद्युत वितरण कंपनी असं नसतंच काही नोकरशाहीच आहे सगळी. या नोकरशाहीला कुठल्याही प्रकारची कोणाचीही भीती राहिलेली नाही, हे दुर्दैव आहे. म्हणजे आज आपण एसीबीचे ट्रॅप बघितले तर सगळ्यात जास्त एसीबीचे ट्रॅप मध्ये सापडत आहेत ते महावितरणची मंडळी. इतक्या मोठ्या प्रमाणावर या संस्थेमध्ये गैरकारभार चालल्याचं चित्र समोर येत आहे. याचा कारभार अतिशय भोंगळ आहे. वेळेवर बिलं न येण्यापासून ते चुकीची बिलं येण्यापर्यंत, जागेवर बसून बिलं ठोकण्यापासून ते ज्याला आपण प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट म्हणतो तो मिळण्याकरता वेळेवर बिल जाण्यापर्यंत अनेक गोष्टी यांच्याकडनं केल्या जात नाहीत आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकालाच बसतो. केवळ यांना कॉम्पिटिशन नाही बाजारात, म्हणून नाईलाजानी ग्राहक त्यांच्याकडे अजून टिकून आहे. ज्या क्षणी कॉम्पिटिशन येईल त्या क्षणी महावितरण ही संस्था कायमची संपेल, हे त्यांच्या लक्षात येत नाही, याच्या इतकं दुर्दैव नाही. एकंदर या संपूर्ण प्रक्रियेकडे आपण पाहत असताना सरकार वेगळ्या प्रकारचा दावा करते की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजून आहोत, शेतकऱ्याला आम्ही लाईट देऊ, त्यांना पाणी देऊ, त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना आम्ही त्यांच्या ज्या सुविधा आहेत मूलभूत सुविधा त्या देण्याचा प्रयत्न करू, या संपूर्ण गोष्टीकडे सरकार भाष्य करत असताना मग विद्युत वितरण कंपनीचा कारभार ज्या ऊर्जामंत्र्याकडे येतो त्यांचं नेमकं काम कशा प्रकारे चाललेलं आहे, हा मुद्दा शेवटी या ठिकाणी निर्माण होतो. जर सत्यामध्ये असून ती जर सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून विचार करत असेल तर 30,882 कोटी रुपये म्हणजे एक साधी सुधी रक्कम नाहीये ही, आणि ही रक्कम चक्क आता त्यांच्या गलथान कारभारामुळे हे सर्वसामान्य लोकांच्या खिशामधून वसूल केली जाणार आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्र्याकडे तुम्ही कशा नजरेनं पाहता? दुर्दैवाने आमचे ऊर्जा मंत्री असे आहेत, त्यांना सोहळे करण्यात इंटरेस्ट आहे. ते जागोजागी जनता दरबार घेतात, त्यातनं आपण काहीतरी छोट्या मोठ्या समस्या सोडवल्याचं दाखवतात. खरं म्हणजे जनता दरबार करणं हे ऊर्जा मंत्र्याचं काम नाही, त्यांचं काम आहे पॉलिसी डिसिजन घेणं, कुठे गोष्टी चुकतायत त्या व्यवस्थित करण्याकरता प्रयत्न करणं, या लेवलला त्यांनी काम करायचं का गावात किंवा शहरात जाऊन तिथल्या कुठल्या तरी अधिकाऱ्यांना छापून कुठली तरी छुटमुट कामं करून जनता दरबार करून प्रसिद्धी मिळवायची? आमच्याकडे दुर्दैवानी छुटमुट कामं करून प्रसिद्धी मिळवण्यावरच भर असल्यामुळे या मूलभूत समस्यांकडे कृषी मंत्र्यांना लक्ष ऊर्जा मंत्र्यांना लक्ष द्यायलाच वेळ नाही, असं आताच चित्र दिसतंय. त्यांना लक्ष द्यायला वेळ नाहीये का त्यांना समजत नाही हा ही वेगळा विषय, परंतु ते काहीही याच्यात लक्ष देत नाहीत आणि त्याच्यामुळे ही अवस्था आता अशीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे.
हे होते सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर सर. विद्युत वितरण कंपनीला 30,882 कोटी रुपयाचा तोटा झाला आणि हा तोटा भरून काढण्यासाठी चक्क सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावणार आहे विद्युत वितरण कंपनी. यामुळे सरांनी एकंदर विद्युत वितरण कंपनीनं दरवाढ केल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कशी कात्री लागणार आहे, त्याचा परिणाम एकंदर शेतकऱ्यावरती कसा होणार आहे, नेमका विद्युत वितरण कंपनीचं चुकलं कुठं, विद्युत वितरण कंपनीचा गलथान कारभार कसा झाला, या विषयावरती आपलं मत या ठिकाणी सरांनी व्यक्त केलं. यासह अन्य बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या www.polisnama.com या संकेतस्थळाला भेट द्या. त्याचबरोबर फेसबुकवर आम्हाला लाईक करा, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि युट्यूबवर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास या ठिकाणी धन्यवाद.